मी चुकून राहुल म्हणलं, राजीव गांधींच्यावर, स्वर्गीय राजीव गांधींच्यावर बोफरचा आरोप झाला, करेक्शन केल्याबद्दल धन्यवाद, नाही तर तेवढंच दाखवत बसले असते. अजित कसा चुकला, अजित कसा चुकला, त्यांना दुसरं काय कळतंय. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, राजीवच्या ऐवजी राहुलचं नाव घेतलं. अरे ठीक आहे ना, त्याच्याच पोराचं घेतलं ना, आता बापाचं घेतो काय, बाप ताटात काय वाटीत काय, परंतु स्वर्गीय राजीव गांधी हे असं असल्यामुळं एक एक खासदार त्यांना पाठिंबा देण्याच्या करता दिल्लीला गेला पाहिजे. मगाशी बोलत असताना मी त्या ठिकाणी अशोक बापू गायकवाडांचं भाषण ऐकत होतो. कारण नसताना अनेक पंतप्रधान होऊन गेले. मला वाईकरांनो, महाबळेश्वरकरांनो, खंडाळकरांनो एक सांगा रे, राहुल गांधींवर बोफरचा आरोप झाला, डॉक्टर मनमोहन सिंगांच्यावर देखील, राजीव गांधींच्यावर, स्वर्गीय राजीव गांधींच्यावर बोफरचा आरोप झाला, करेक्शन केल्याबद्दल धन्यवाद, नाही तर तेवढंच दाखवत बसले असते. अजित कसा चुकला, अजित कसा चुकला, त्यांना दुसरं काय कळतंय. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, राजीवच्या ऐवजी राहुलचं नाव घेतलं. अरे ठीक आहे ना, त्याच्याच पोराचं घेतलं ना, आता बापाचं घेतो काय, बाप ताटात काय वाटीत काय, परंतु स्वर्गीय राजीव गांधी. मित्रांनो, त्यामध्ये मी आपल्याला सांगतो त्यांच्यावर पण बोफरचा आरोप झाला. मी त्यांच्याच, त्यांनी मला तिकीट दिलं होतं 91 साली बारामती लोकसभा मतदारसंघाचं, नंतर एक दुःखद घटना घडली आणि राजूजी आपल्यातनं निघून गेले, पण त्याच्या आधी मिस्टर क्लीन अशा प्रकारची त्यांची इमेज होती. तरी देखील बोफोरचा आरोप, त्याच्यातनं त्यांना सत्ता सोडावी लागली. डॉक्टर मनमोहन सिंगांना 2G, ते तरी एवढं फेमस झालं की विचारताच सोय नाही. हां, कोळसा नाही, ते आता 2G झाल्यावर कोळसा, त्याच्या कारण कोळसा काळा असतो ना, जरा नंतर कोळसा, त्याच्यामध्ये कोळसा घोटाळा, ज्या माईन्स आहेत खाणीच्या बद्दल, त्यांना ॲफिडेव्हिट द्यावं लागलं, त्यांचं म्हणणं मांडावं लागलं. मित्रांनो, एक गोष्ट मान्य केली पाहिजे, मी माझी विचारधारा वेगळी आहे, मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत, पण कधी कधी 2 पावलं पुढं मागे सरकावं लागतं. आम्ही 19 नेत्यांनी सांगितलं, साहेबांनी सांगितलं, नाही आता उद्धव ठाकरेंच्या बरोबर जायचं, आम्ही गप गुमानो राजीनामा दिला, उद्धव ठाकरेंच्यावर गेलं. मला सांगितलं त्यांच्या अजिबात तक्रार येता का, म्हणे 2.5 वर्ष असं काम केलं, मकरनाबाला विचारा, एक तक्रार जाऊन दिली नाही. उलट ते म्हणले, राव तू लयच चांगला आहे, म्हटलं तुम्हाला नंतर कळलं हो मी लयच चांगला आहे, आधी कळलं असतं तर आपण दोघं कवाच कुठे गेलो असतो, पण हरकत नाही, तो विषय इथला नाही आहे. माझं तुम्हाला हे सांगणं आहे की त्या संदर्भामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या तशा आम्ही केल्या, परंतु 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्यावर एक एवढा देखील शिंतोडा उडवल्याचं कोणाचं उदाहरण दाखवता येणार नाही, हे आपण मान्य केलं पाहिजे. आज आपल्या आजूबाजूची राष्ट्र जे पाकिस्तान कुरुंगळे करायचं, पुलवामाला असा दणका दिला की पुन्हा पाकिस्ताननी आपल्याकडे बघितलंच नाही, गबगार शांत बसलाय. ज्यावेळेस आमचे मुलं मुली भारतातली शिकायला युक्रेनला गेली होती, बऱ्याच जणांना युक्रेन माहिती नसेल, रशियाच्या जवळ आहे आणि रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं, पुतीन रशियाचा मेन माणूस, आणि ते युद्ध सुरू झाल्यावर आम्हाला महाराष्ट्रामध्ये फोन यायला लागले, आमची मुलं तिथं, मुली तिथं डॉक्टरच्या शिक्षणाकरता गेल्यात, देशातली गेलीत. आम्ही नंतर पंतप्रधानांशी संपर्क साधला, पंतप्रधानांनी सांगितलं काळजी करू नका. अरे मित्रांनो, तुम्ही शाट पडाल, युक्रेनचं युद्ध थांबवण्याच्या करता पुतीनला फोन लावला, कुणी, मोदी साहेबांनी,